एमएससी पार्ट टू पेपर टू सिंथेटिक ऑर्गेनिक केमिस्ट्री वन देन यूनिट थ्री इज अ इनामाइन्स. Okay, then shall we started with revision of enamines. What is mean by enamines? An enamines is an unsaturated compound derived by the condensation of an aldehyde or ketone with a secondary amines. Enamine means what? Unsaturated compound. Okay, and condensation and aldehyde और किटोन विथ अ सेकेंडरी अमाइन म्हणजे रिएक्शन कोणाकोणाची होणार यामध्ये अल्डिहाइड और किटोनची विथ सेकेंडरी अमाइन. इनामाइन्स आर वर्सटाइल इंटरमीडिएट. इनामाइन हा काय आहे? वर्सटाइल इंटरमीडिएट आहे. द वर्ड इनामाइन इज डिराइव्ड फ्रॉम द अफिक्स इन यूज्ड ॲज द सफिक्स ऑफ अल्किन अँड द रूट अमाइन. इनामाइन वर्ड कसा आला? तर इन फर्स्टली जो इन आहे तो अल्किन, अल्किन मधला जो इन आहे डबल बॉन्डेड मीन्स अल्किन इन अँड द रूट ऑफ अमाइन. ओके मीन्स इनामाइन. द इनामाइन्स आर कन्सिडर्ड टू बी नायट्रोजन अनालॉगस ऑफ इनॉल्स. इनामाइन्स हा काय कन्सिडर केला जातो? नायट्रोजन अनालॉगस ऑफ इनॉल्स. इफ वन ऑफ द नायट्रोजन सब्स्टिट्यूएंट इज अ हायड्रोजन ॲटम एच इट इज द टॉटोमेरिक फॉर्म ऑफ अ इमीन. इफ वन ऑफ द नायट्रोजन सब्स्टिट्यूट एखाद्या नायट्रोजन सब्स्टिट्यूट जर हायड्रोजन प्रेझेंट असेल इट इज द टॉटोमेरिक फॉर्म काय असतो? तो इमिनचा. द इनामाइन अँड इमिन टॉटोमेरिझम मे बी कन्सिडर्ड अनालॉगस टू द किटोइनॉल टॉटोमेरिझम. इनामाइन्स अँड इमिन टॉटोमेरिझम जे आहे ते काय म्हणून कन्सिडर केलं जातं? जसं किटोइनल टॉटोमेरिझम आहे तसंच इनामाइन्स अँड इमिन हे टॉटोमेरिझम आहे असं कन्सिडर केलं जातं. इन बोथ केसेस हायड्रोजन ॲटम स्विचेस इट लोकेशन बिटवीन द हेट्रो ॲटम ऑक्सिजन ऑर नायट्रोजन अँड द सेकंड कार्बन ॲटम. ओके इन दोन्ही बोथ केसेसमध्ये काय होतं? हायड्रोजन ॲटम आहे त्याचं लोकेशन काय असतं? हेट्रो ॲटमवरती. ऑक्सिजन ऑर नायट्रोजन, ऑक्सिजन हे इनॉलवरती अँड नायट्रोजन हे इनामाइनवरती and the second carbon atom. The enamine are both good nucleophile and base. Enamine काय आहे? हा good nucleophile आहे आणि base आहे. Nucleophile means attack करू शकतो, base means abstract the proton, म्हणजे proton सुद्धा तो abstract करू शकतो. Okay, then let's to the main point. स्टॉक इनामाइन रिएक्शन. ओके आजचा जो आपला पार्ट आहे सिलॅबस म्हणला तो आहे स्टॉक इनामाइन रिएक्शन. देन व्हॉट इज मीन बाय स्टॉक इनामाइन रिएक्शन? द अल्फा अल्कायलेशन ऑफ अ किटोन्स ऑर अल्डिहाइड वाया इनामाइन्स ऑर इमिन. अल्फा अल्कायलेशन होतं कसलं? किटोनचं आणि अल्डिहाइडचं, किटोनचं किंवा अल्डिहाइडचं वाया इनामाइन ऑर इमिन. The stock enamine alkylation involves the addition of an enamine to the Michael acceptor, example alpha beta unsaturated carbonyl compound. Okay, stock enamine alkylation म्हणजे काय होतं? Involves the addition of enamine. इनामाइनची ॲडिशन होते कशामध्ये? Michael acceptor. Michael acceptor काय आहे? अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड और अनदर इलेक्ट्रोफिलिक अल्कायलेशिंग रिएजंट टू गिव अन अल्कायलेटेड इमिनियम प्रोडक्ट. काय मिळतं आपल्याला? अल्कायलेटेड इमिनियम प्रोडक्ट विच इज अ हायड्रोलाइज्ड बाय डायल्यूट एक्वियस ॲसिड टू गिव द अल्कायलेटेड किटोन ऑर अल्डिहाइड. इमिनियम प्रोडक्ट मिळाल्याबरोबर आपण काय करायचं? मग हायड्रोलाइज H2Oची ॲडिशन डायल्यूट एक्वियस ॲसिड टू गिव अन अल्कायलेटेड किटोन ऑर अल्डिहाइड. मग प्रोडक्ट काय मिळणार? अल्कायलेटेड किटोन ऑर अल्डिहाइड. सिन्स इनामाइन्स आर जनरली प्रोड्यूस्ड फ्रॉम किटोन ऑर अल्डिहाइड दिस इज ओवरऑल प्रोसेस नोन ॲज स्टॉक इनामाइन सिंथेसिस. इनामाइन्स कशाने प्रोड्यूस केले जातात? फ्रॉम किटोन ऑर अल्डिहाइडने. अँड ती जी ओवरऑल प्रोसेस आहे त्याला काय म्हणतात? स्टॉक इनामाइन सिंथेसिस. ओके
देन नेक्स्ट पॉइंट द स्टॉक इनामाइन सिंथेसिस. आता स्टॉक इनामाइन सिंथेसिसच्या काही स्टेप आहेत त्या आपण बघू. द फॉर्मेशन, फर्स्ट स्टेप आहे द फॉर्मेशन ऑफ अन इनामाइन फ्रॉम अ किटोन. किटोनपासून काय इनामाइन फॉर्मेशन करायचं. देन ॲडिशन ऑफ द इनामाइन टू अन अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड ऑर किटोन. देन ॲडिशन करायची इनामाइनची कशावरती, टू द अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड किंवा किटोनवरती. देन थर्ड स्टेप इज हायड्रोलिसिस ऑफ इनामाइन बॅक टू द किटोन. देन हायड्रोलिसिस करायचं इनामाइनचं आणि बॅक टू द किटोन, किटोन आपल्याला मिळणार. ओके, द नेक्स्ट पार्ट इज रिॲक्शन. आता स्टॉक इनामाइन सिंथेसिसची रिॲक्शन कशी. फर्स्टली काय सांगितलं त्यांनी की फॉर्मेशन ऑफ अ इनामाइन फ्रॉम किटोन, किटोनपासून काय करायचं इनामाइन फॉर्मेशन करायचं. ओके, द फर्स्टली इज अ सायक्लो किटोन घेतला आहे, सायकलिक किटोन. आणि ते काय पायरोलिडिन. ओके, देन म्हणजे सायकलिक अमाइन घेतला आहे, सेकंडरी सायकलिक सेकंडरी अमाइन. देन काय नायट्रोजनची लोन पेअर जी आहे ती काय होणार, कार्बोनिलवर अटॅक करणार. ओके, अँड द फॉर्मेशन ऑफ अ इनामाइन, सेकंड पार्टमध्ये इनामाइन फॉर्मेशन झालेलं आहे. देन द नेक्स्ट स्टेप अल्कायलेटिंग सबस्टंट घेतलेला आहे आणि प्रोडक्ट मिळतो इथे एक सेकंडमध्ये आपल्याला अल्कायलेटिंग प्रोडक्ट मिळालेला आहे. देन द लास्ट स्टेपला काय होणार, हायड्रोलिसिस. बरोबर, त्यांनी काय इथे सेकंड स्टेप काय सांगितलं, ॲडिशन ऑफ अ इनामाइन टू द अल्फाबीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड ऑर किटोन. म्हणजे इथे काय घेतलं त्यांनी, अल्फाबीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड घेतला आहे, किटोन घेतला आहे. ओके, अल्फाबीटा, अल्फाबीटाला काय आहे डबल बॉन्ड आहे म्हणून त्याला अल्फाबीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड किटोन म्हटलं जातं. ओके, तर काय केला इनामाइनने अल्फाबीटा अनसॅच्युरेटेडवर किटोनवर अटॅक केला. ओके, देन इन द नेक्स्ट स्टेप लास्ट स्टेपमध्ये काय झालं, हायड्रोलिसिस मीन्स H2Oची ॲडिशन अँड द फॉर्मेशन ऑफ किटोन. व्हेरी सिम्पल रिॲक्शन स्टॉक इनामाइन सिंथेसिस. देन रिॲक्टिव्हिटी, इनामाइनची रिॲक्टिव्हिटी काय आहे ती आपण बघू. द इनामाइन ॲक्ट ॲज अ न्यूक्लिओफाइल्स दॅट रिक्वायर लेस ॲसिड अँड बेस ॲक्टिवेशन फॉर रिॲक्टिव्हिटी than their enolate counterpart. इनामाइन काय म्हणून ॲक्ट होतो, हा न्यूक्लिओफाइल हा ॲक्ट होतो. इनामाइन आपण मागास सांगितले इनामाइन हा काय आहे, गुड न्यूक्लिओफाइल प्लस बेस पण आहे म्हणून ॲक्ट काय होतो न्यूक्लिओफाइल दॅट रिक्वायर द लेस ॲसिड अँड बेस ॲक्टिवेशन फॉर रिॲक्टिव्हिटी अँड देन देअर इनोलेट काउंटरपार्ट. द हॅव ऑल्सो बीन शोन to offer a greater selectivity with a less side reaction. त्याची काय आहे, greater selectivity आहे less side reactionला. The cyclic ketone inamine follow a reactivity trend where the 5-member ring is the most reactive due to the its maximally planar conformation at the nitrogen. Cyclic ketone inamine जे आहे त्याच्यामध्ये 5-member ring मधला जो inamine आहे तो काय आहे, most reactive आहे. त्यांनी रिझन काय सांगितलं तर मॅक्झिममली प्लेनार कन्फॉर्मेशन, त्याचं काय आहे मॅक्झिमम प्लेनार कन्फॉर्मेशन आहे ॲट द नायट्रोजन साईडला. देन फॉलोविंग द ट्रेंड, ट्रेंड काय आहे, 5-member इज अ मोर स्टेबल आहे दॅन 8-member दॅन 6-member दॅन 7-member. म्हणजे जास्त रिॲक्टिव्ह, मोस्ट रिॲक्टिव्ह कुठला आहे तर 5-member रिंग, त्याच्या खाली कुठले 8-member दॅन 6 अँड लास्टला 7-member. द 7-member रिंग बिईंग द लिस्ट रिॲक्टिव्ह, 7-member काय आहे ही खूप लिस्ट रिॲक्टिव्ह आहे. दिस ट्रेंड हॅज बीन ॲट्रिब्युट टू द अमाऊंट ऑफ पी कॅरेक्टर ऑन द नायट्रोजन लोन पेअर ऑर्बिटल. द हायर पी कॅरेक्टर करस्पॉन्डिंग टू अ ग्रेटर न्यूक्लिओफिलिसिटी बिकॉज द पी ऑर्बिटल वूड अलाव द डोनेशन इन टू द अल्किन पाय ऑर्बिटल. ओके, हा ट्रेंड त्यांनी कशावरून लावला आहे, 5-member मोस्ट रिॲक्टिव्ह आहे, 7-member लिस्ट रिॲक्टिव्ह आहे. टू द अमाऊंट ऑफ पी कॅरेक्टर, पी कॅरेक्टर त्या नायट्रोजनवरती त्या लोन पेअरवरती किती आहे ह्याच्यामध्ये. द पी कॅरेक्टर ऑन द नायट्रोजन लोन पेअर ऑर्बिटल द हायर पी कॅरेक्टर, जर हायर पी कॅरेक्टर असेल तर करस्पॉन्डिंग टू द ग्रेटर न्यूक्लिओफिलिसिटी. पी कॅरेक्टर जर जास्त असेल तर ग्रेटर, जास्त काय आहे न्यूक्लिओफिलिसिटी म्हणजे अटॅकिंग पॉवर जास्त आहे.
बिकॉज द पी ऑर्बिटल वुड अलाउ द फॉर डोनेशन इन टू द अल्किन पाय ऑर्बिटल. का जास्त का रिएक्टिव आहे न्यूक्लिओफिलिसिटी त्याची जास्त का आहे नायट्रोजनच्या लोन पेअरची. बिकॉज का सांगितले पी ऑर्बिटल जे आहे वुड अलाउ टू डोनेशन काय करतं डोनेट करतं इन टू द अल्किन पाय ऑर्बिटल. अल्किनच्या पाय ऑर्बिटलमध्ये आपले इलेक्ट्रॉन तो डोनेट करतो त्याची डोनेशन पॉवर तिथे जास्त आहे पी ऑर्बिटलची नायट्रोजनच्या लोन पेअरची. ओके पी ऑर्बिटलची डोनेशन पॉवर जास्त आहे इन टू द अल्किन पाय ऑर्बिटल अल्किनच्या पाय ऑर्बिटलमध्ये म्हणून जास्त न्यूक्लिओफिलिसिटी त्याची जास्त आहे. ओके हे पी कॅरेक्टरवरून ठरवलं आहे की 5 मेंबर्ड का जास्त मोस्ट रिॲक्टिव्ह आहे आणि 7 मेंबर्ड लिस्ट रिॲक्टिव्ह का आहे. ओके आपण आज इनामाइन रिॲक्टिव्हिटी आणि स्टॉप इनामाइन सिंथेसिस हे दोन पार्ट आपण त्यामध्ये बघितले आहेत. थँक्यू.